नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही? मस्त ना? तर आम्ही पण एकदम मजेत. थोडा माझा आवाज बसलाय, जरा आवाज व्यवस्थित येणार नाही, कारण की इथे बीआरसीत राहतो ना, तिथे भरपूर थंडी आहे. आता 2 दिवस झाले एवढी थंडी पडली की म्हणजे आजारीच पडतोय सर्वजण. माझा तर पूर्ण आवाज गेलाय. तर आजचा व्हिडिओ असा आहे की हे काल गावावरून आले तर मम्मी पप्पा जाणार होते, पण त्यांना त्यांनी थांबून घेतले की नका जाऊ थांबा म्हणून एक दिवस. मी आलोय आता, तर असं बोलले आणि थांबवले पप्पा ना मम्मीला. तर त्यांच्यासाठी त्यांनी खास बघा काय आणलंय, तुम्हाला दाखवते मी. पप्पासाठी खास आणि साडू पण येणार आहे ना, सर्वांसाठी एकदम खास भेट आजचा मला. तर तुम्ही बघू शकता आता ही बघा, ही वजडी आणली छोटीच आहे. ही वजडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा, मटण मटण ही आणलंय. वजडी छोटी घेतली ना. आणि तिसरी गोष्ट बघाल तर म्हणजे विचारायलाच नको. आपण पहिले ना बजरीसाठी पाणी ठेवूया गरम करायला, म्हणजे आपल्याला बजरीचे हे सर्व घाण काढता येईल. तर बघा मी पाणी ठेवते बजरीसाठी. हे पाणी उकळलं ना की आपण वजडी हात टाकायची, याच्यावरती झाकण करते म्हणजे पटकन उकळेल. ही वजडीसाठी मटण धुवून घेते. पण बघ तिसरी गोष्ट ही, ही आहे रक्ती. मॅक्झिमम लोक खातात किंवा माहिती नाही, पण आमच्याकडे तर गावी हे सर्व असतं. जत्रा म्हटली की सगळ्या गोष्टी असतात. बघा आता ह्याला पण आपल्याला डायरेक्ट असंच शिजवायला ठेवायचंय. तर मी आता आत्यांना फोन केला होता, तर त्या बोलल्या की रक्ती शिजताना आहे ना मीठ टाकायचं, म्हणून मी मीठ टाकून घेते. अर्धा चमचा मीठ टाकलाय, म्हणजे याची चव व्यवस्थित लागेल. ही अजून शिजवायची, याचं पाणी आटेल तोपर्यंत आपण याचं शिजवायचं नाही, याला खाली लागून द्यायचं नाहीये. पाणी उकळलेलं आहे आपलं. आता आपली इथं रक्ती शिजत आहे आणि हे उकळलंय. ह्याला जर 2 मिनिटं अजून ह्याला म्हणजे वाफवते आणि मग ह्याला बंद करून ह्याला साफ करायला घेते. तोपर्यंत आपण मटण साफ करून घेऊया. इथे मटण आता ह्याला हळद मीठ लावते, 1 चमचा मीठ. आणि हळदी गावावरून आल्या अजून हळद मीठ लावून घेतलंय. ते थोडीशी तिथं रक्ती करायसाठी आतेला फोन केलाय बघा. चालते ठीक आहे, थंड झाल्यावर बर बर ठीक आहे ठीक आहे चालते ठीक आहे चालते. हा करते परत फोन. हा हा ठीक आहे बर 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 ठीक आहे चालते चालते. करते सगळं पाणी आटलेलं आहे बघा. आता ह्यामध्ये मी पाणी टाकते, मटण आहे तेवढंच पाणी टाकणार. बघा जेवढं मटण आहे ना तेवढंच मी पाणी ठेवते आणि झाकण लावून घेते. 10 मिनिटं त्याला शिजून घेते 10 मिनिटं. इथे मम्मी बघा, हे बघा मम्मी इथं कांदा कापते. बघा डोळे बंद करू, भरपूर तिखट आहे, भरपूर तिखट आहे तो. इथे आता मी भात लावलाय आणि हे बघा आपली आता
आणि आपलं मटण तर शिजतंय. इथे बघा हे आलेत वजडी साफ करायला माझ्यासोबत. माऊ माऊला तर सगळंच आवडतं साफ करायला. मच्छी म्हणा, वजडी म्हणा, मटण म्हणा, सगळं पाहिजे तिला. हे बघा बसली लगेच. तू काढ, तू काढ. इथे माऊ बघा, इथे बघा ही पायपातली सगळी घाण काढायची असते. त्यांनी काढले बघा. माऊ माऊ काय करते, माऊ तोडून ठेवते सगळं आतड्या. चमच्याने काढल्यावरती ना ही अशी बघा पांढरी निघते. ही जी वर्ष जे असताना सांबार निघून जातं एकदम छान होतं हे बघा. आणि याच्यानंतर सुकणी करायची एकदम स्वच्छ होऊन जाते. आता हे जसं काळा आहे ना असं पकडू. त्याची विचार बघ तेव्हा इथे असं इथे घे पकड. इथे बघा आम्ही सोलून ठेवलो वजरी. एवढे तुकडे करायचे पाहिजे बारीक बारीक. कशी झाली दाखवा वजरी पांढरी शिकत झाले ते पूर्ण पांढरे झाले. बघितलं ना टाकतं काळी होती शिकवताना म्हणजे वाकलं होता ना शिकवली नव्हती. आणि माऊ चिव बघा चिव लगेच आणि कळलं वजरी साफ करायची तर. हो 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 आमच्या घरात आवडतं सगळ्यांना साफ करायला पण आणि खायला पण टेन्शन नाही कोणाला. पाईप कापून घेतले आता साफ करतात. आणि इथे बघा पप्पा आलेत वजडीचं जे पाणी केलं म्हणजे साफ केलं होतं ना ते पाणी पप्पा टाकून आलेत म्हणजे सासरे पाणी टाकून आलेत. आणि इथं जावई साफ करतात धुवून घेतात स्वच्छ. बघा एकदम एकदम स्वच्छ निघाली पाहिजे. थोडी पण घाण नाही राहिली पाहिजे की असे खाण्यात मजा नाही. काम संपलं आता तुझं तुझं. थँक्यू एवढं साफ करून दिल्याबद्दल. इथे बघा वैशू आली मगाशी ती गोलूला भरवते खिमटी. आणि आमचा गोलू बघा काय बघतोय गोलानात. चू इथं बसले त्याला खेळवायला. माऊ इथं खेळवते आणि या गोलूचा पप्पा. त्याला पण टाइम झाला चहा तशी पिक. पप्पा बसले इथं काम करून. हे पण आता काम करून झाले आता दुकानात जाणार आहे. आणि माझी मम्मी चहा पिते. हे बघा मम्मी इथे स्वच्छ करून घेतलेलं आधी. इथे आता वजडी साफ केली ना तर मम्मीने फिनेट टाकून स्वच्छ करून घेतलंय. आता आपलं मटण शिजन झालेलं आहे ना मगाशी फटाफट ठेवलं. ह्याला मी आता एका कोपात काढून घेते आणि मग वजडी शिजायला टाकते. दुसऱ्या कुकरमध्ये भाजायला ह्याच्यात आता मटण शिजून झाले. आता वजडी आपण ह्याच्यात टाकते करता येईल. ह्याला काढून काढून घेते. शिजले बघा ह्याला ठेवते एका साईडला. आता आपण वजडीमध्ये हळदी लावूया. जसं मटणाला लावलं ना तसं वजडीलाही हळदी काढून घेऊया. मटणाचं मी कालवण करणार आहे आणि वजडीचं सुकं करणार आहे. सुकं ठेवा इथे तेल टाकते ना तर शिजायला टाकते. पाणी माऊ आली बघा इथं मोठी बोलते. काय झालं माऊ काय बघतेस तू काय बघते का युट्यूब. आई युट्यूब बोल ना गे युट्यूब बोल युट्यूब तिला युट्यूब युट्यूब. हा गोलूच एकोण्यातल्या घालायचं गोलू घालतो ना तू छोटं वाढायचं नाही ना आईस्क्रीम खाते बोलू ते नाही संपत बोलते नाही संपत. अरे वा
तेल आपण आपल्याला चांगली पटवून घ्यायचे आणि सेम इथे पण अद्रक ची पेस्ट टाकली याला पण पटवून घ्या आपण रखी है आता हेला मैश करूँ घते थोड़ा जरा मैं बारीक करूँ देते और इसकी बारीक होते हैं जास्त कराई गरज नहीं है आता आपको तेल मत बात कर अपना कांदा लाल थोड़ा भाजन है इथे बसले सगळे जेवायला हे बघा आपल्या भाकऱ्या झालेत भाकऱ्या प्लस वजडी ही रोटी हे मटन आणि हे भात इथे पप्पा जेवायला बसलेत हे बसलेत चू बसले माऊचं काय नाही माऊ नुसती नाटकी करते हे पाहिजे ते पाहिजे ताटच सगळं दे नकोय तो उपाशी बस आणि इथे प्रकाश बसलाय जेवायला झालं चांगलं हो का मी पण पहिल्यांदाच बनवले तू खाल्लं नाही आणि तू छान म्हण इथं वैशू बसली जेवायला वेज खाते
ती पण नाही नॉनव्हेज जास्त खात खाते पण ठराविक चिकन खातेस ना ते पण बोनलेस गोलू आमचा झोपला इथे मम्मीचं काय चाललंय अच्छा मम्मीने अंड्याची पोळी बनवली तिला पण आणि मला पण आणि हे झाले लाल मसूर चढायचं कालून बनवलंय चल जेवायला माऊला बघा तुझे पप्पा भरवत आहेत चू संपलं का या दोघांना एवढी भूक लागली की हातात ताट घेऊन जेवायला लागले सगळे आरामात जेवत आहेत आणि या दोघांना भरपूरच भूक लागली कात्र यांचं बाळ पण हॉटेल पण पटकन जेवत आहे लांब नाही गोवंडीलाच जायचंय हा आपण गाडीवर जायचंय मग पटापट आवरतात का प्रकाश थँक्यू 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 मम्मी आणि मी इथे बसलो ते जेवायला बसले त्यांना वाढायचंय म्हणून आता मम्मी तयारी करते गोलूला जा म्हणजे गोलू जाणार आहे तर त्याला पूर्ण पॅक करते झोपलाय आमचा गोला बघा हे बघा पूर्ण पॅक केलाय त्याला मम्मीने मम्मीने उचललंय गोलूला वैशू घेते आता हे लोक निघाले प्रकाश बाहेर गेला चला वैशू निघालेली आहे हे बघा आमचे भाऊजी बाहेर उभे होते आता घरात आले उचकी लागली त्यांना तुम्ही पण नीट जावा दोघांनी पोचला तर फोन करा काकाने लाड करतो माऊ काका चालले माऊ बाय बोल बाय मोबाईल घेतलास हो मोबाईल घेतलाय सगळं घेतले लवकर जावा गोलू आमचा चला आम्ही आता जातो आमच्या घरी निघालेले आहेत आता इथं माऊ आले चू आले माऊ आले मम्मी आणि पप्पा तिथं इथे माऊ बघा मम्मीच्या भांड्यावर बसून जेवते तिला एक फटका दिला ऐकतच नव्हती जेवणासाठी बिलकुल ऐकत नव्हती सारखा मोबाईल पाहिजे तिला बाया पुढे माझ्या वैशू आता गेली आहे आणि आम्ही तिघी जेवायला बसलो चिवच तर जेवण झालंय माऊ इथे बसले आणि मम्मी इथे बसले तिला काय पाहिजे बघ तिला काय झाले काय माहिती आज जेवायलाच नको माहिती ते सॉरी माझा आवाज बसलाय तुला बोलायला पण त्रास होतोय तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते तुम्ही मला खरंच कमेंट करून सांगा आणि आता मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय गुड नाईट गुड नाईट.